दर्शन घेण्यासाठी आवर्जून उपस्थित झालेले आहेत. त्यांच्या बरोबर आदरणीय बीटा मल्ला, आदरणीय केंगले मामा, त्याप्रमाणे या समोर लोखंडे साहेब, आपल्या विभागाचे बीटा मल्ला म्हणून आलेले आदरणीय लोक, हे पोलीस स्टेशन करताय. आपण झोपेत असता पोलिसांचा सायरनची गाडी वाजत असते आणि तुमच्या तुमचं आमचं सर्वांचं रक्षण करत असत. असो, या उपक्रमाच्या निमित्ताने आदरणीय केदार साहेब आणि त्यांचा सर्व स्टाफ आलाय. त्यांचं टाळ्याच्या गजरामध्ये या ठिकाणी आपण स्वागत करूया आणि मोठ्यांदा गर्जना करूयात. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. या ठिकाणी आदरणीय केदार साहेब दोन शब्द या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतील सर्व स्टाफच्या वतीने. आज या ठिकाणी श्रीराम प्राण प्रतिष्ठा यांच्या निमित्ताने पिंपळगाव या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी श्रीरामांचं दर्शन घेण्याचा योग आला आणि ती माझी या गावामध्ये तशी पहिलीच भेट आहे. परंतु तुमचा सर्वांचा उत्साह, श्रीरामांची प्रतिमा बघून खरंच मला खूप आनंद झाला. कदाचित मला इथं पोहोचण्यामध्ये खूप वेळ झाला असं मला वाटतं. कारण तसं आमच्या खाकीच्या सर्व्हिसमध्ये आम्हाला नित्याचं काम करत असताना आमच्या मनामध्ये जरी देवाचं दर्शन घ्यावं किंवा कुठंतरी सेवा आपल्याला तुम्ही करावी असा जरी मनामध्ये इच्छा असली तर ती मिळत नाही. नोकरीच्या धावपळी मिळतो एक राहून जातात. परंतु आज या ठिकाणी आल्यानंतर खरंच मला जाणवलं की बाबा त्या गावाला वेळोवेळी भेट देऊन कुठंतरी आपल्याला प्रत्यक्ष अयोध्येमध्ये नाही जाता आलं तर या ठिकाणी अतिशय छान आणि 160 वर्षांपूर्वी जी श्रीरामांची या ठिकाणी मूर्ती या ठिकाणी प्रस्थापित केलेली आहे आपल्या पूर्वजांनी आणि विशेष म्हणजे 160 वर्षांची जी मूर्ती आहे तिच्यावरती एवढं प्रचंड तेज मी माझ्या सर्व्हिसमध्ये किंवा माझ्या आयुष्यामध्ये कधीही बघितले. तर आणि आपण मला सांगितलं की सकाळी मिरवणूक अतिशय शांततेच्या मार्गाने कुठल्याही प्रकारचा डीजे वगैरे न लावता आणि जवळजवळ 1000 ते 1500 सर्व महिला पुरुष या ठिकाणी या मिरवणुकीमध्ये सहभागी झाले आणि सर्वांनी कलश वगैरे डोक्यामध्ये किंवा डोक्यावरती ठेवून या ठिकाणी त्यांनी भजनी मंडळाच्या ह्याच्यामध्ये मिरवणूक काढली. तर तुमचा म्हणजे बाकीच्या गावांनी देखील मी आपल्या वाणी साहेब असतील, आपले बाकीचे मीडियाचे आपले सगळे वारवाई साहेब असतील त्यांच्या मार्फतीने मी बाकीच्या गावांना देखील मी एक विनंती करेल की आपण देखील या पिंपळगावचा आदर्श घ्यावा आणि अशाच पद्धतीने तुम्ही देखील म्हणजे डीजेचा वगैरे वापर न करता पारंपरिक पद्धतीने आपल्या मनामध्ये राम असावा, आपल्याला आपल्या कृतीतून राम दिसावा आणि त्याच्यामध्ये मग डान्स वगैरे करण्याची काही आवश्यकता नाही. ठीक आहे, तर तुम्ही अतिशय हा खूप छान असा प्रोग्राम घेतलेला आहे आणि म्हणजे आम्हाला खूप प्रसन्न वाटलं तुमच्यामुळं आमचं देखील रामाचं दर्शन ठिकाण झालेलं आहे. तर मी तुमचं पोलीस प्रशासनाच्या वतीने तुमचं सर्वांचं खूप खूप कौतुक करतो, आभार मानतो आणि या ठिकाणी आता हे जे आपले नवीन ऋणानुबंध तयार झाले ते यापुढे देखील अशाच पद्धतीने आणखी चांगल्या पद्धतीने आपण वृद्धिंगत करू एवढं मी बोलतो आणि सर्वांना पुन्हा श्रीराम प्राण प्रतिष्ठेच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपतो. जय हिंद, जय महाराज. धन्यवाद सर, आभारी आहोत. आपण नेहमीच आमच्या गावावर नारायणगावपुरी स्टेशनने प्रेम केले. या गावातल्या केसेस शक्यतो कुठलीही गोष्ट असो ती कधी उघडकीस आणणं किंवा तिथल्या तिथल्या लोकांना समजून सांगणं ही प्रक्रिया केदार साहेब यापूर्वीच्या स्टाफने केलेली. त्याचे काही साक्षीदारी ते आपले हे कलिग आहेत ते आहेत. सातत्यानं हे गाव प्रभू रामाच्या आदर्शानं चाललेलं आहे. आपल्या लक्ष असू द्या एवढी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं विनंती आहे. सगळे लक्ष्मी
शेलम साहेबांविषयी अजून एक सांगायचं म्हणजे आता गुरुवारी श्री स्वामी समर्थ केंद्र पाट्याळी नारायणगाव इथे सुद्धा ते आरतीला आले होते. म्हणजे आध्यात्माला धरून ते आपल्या कर्तव्यनिष्ठ राहून जय श्रीराम जय श्रीराम.